आपण बघणार आहोत पुरणपोळी। तुम्हाला होळीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। आता होळीच्या निमित्ताने सर्वच लोकांच्या घरोघरी पुरणपोळी असते। हे बघा, मी एक वाटी डाळ घेतली टाकलेली आहे, अजून एक वाटी डाळ घेतलेली आहे पुरणासाठी, आणि तेवढ्याच दोन वाट्या आपण गुळ घेतलेला आहे, तो किसून घ्यायचा किंवा कापून घ्यायचा आहे। आणि इथे मी इलायची घेतलेली आहे। तीनच गोष्टी लागतात पुरणासाठी, आणि मी तुम्हाला कट पण कसा करायचा तो पण दाखवणार आहे, म्हणजे पुरणाच्या उरलेल्या पाण्याची आमटी दाखवणार आहे मी कशी करायची, त्याला कट बोलतात। हे बघा, मी दोन वाटे चण्याची डाळ आहे ती धुवून ती गॅसवर ठेवलेली आहे, आणि आता आपल्याला हळद टाकायची आहे। आपल्याला जवळजवळ हे अर्धा ते पाऊण तास शिजायला लागते, फास्ट गॅसवर अर्धा तास लागतो। चांगला कड म्हणजे आपल्याला कट आणायचा आहे डाळीला, त्यासाठी मी कट येण्यासाठी गॅसच्या ऐवजी तुम्ही टोपा शिजवली तर चांगला कट येतो त्याच्यावर, त्या डाळीचा। मी शिजत ठेवणार आहे जवळजवळ 20-25 अर्धा तास, जोपर्यंत कट येतो चांगली शिजत नाही तोपर्यंत ठेवायची आहे। जवळजवळ आपल्याला अर्धा तास लागणार आहे, तोपर्यंत आपण ह्याची तयारी घेऊन करूया। हे किसून घ्यायचं आहे, आणि आपल्याला हे मी हे बघा मी पीठ मळून घेणार आहे, ते पण अर्धा तास थोडं ठेवून द्यायचं। हे बघा, इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या, आणि दोन वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, ते मळून घ्यायचं आहे, आणि ते अर्धा तास वरती कापड ठेवून आपण ठेवून द्यायचे। हे बघा, एकदम चांगलं पीठ मळायचंय, जवळजवळ 10 मिनिटं पीठ मळायचं आपल्याला, एकदम मऊसूर झालं पाहिजे, जास्त घट्ट नाही मळायचंय आपल्याला पीठ, जास्त मऊसूर झालं पाहिजे आपलं पीठ। तोपर्यंत बघा आपली डाळ शिजत आहे, मऊसूर असं पीठामध्ये पिठावर आपण कापड ठेवायचं आहे अर्धा तास, आणि अर्धा तास कापड ठेवल्यानंतर आपली तोपर्यंत ही डाळ शिजत आहे, आणि नंतर आपल्याला गुळ टाकायचंय। सुरीने गुळ कापून घेतलेला आहे सर्व, आणि हे बघा तोपर्यंत आपली डाळ शिजते। मी अजून एक ग्लास पाणी ओतलेलं आहे, आपण झाकण ठेवायचं त्याच्यावर। हे बघा, जवळजवळ पाऊण तास झालेला आहे, आणि आपलं चांगलं शिजलेलं आहे। आता त्याला आपल्याला कट काढून घ्यायचं आहे, म्हणजे वरचं पाणी काढून घ्यायचं आहे, गॅस बंद करायचं आहे, आणि हे बघा ह्या आपल्याला गाळून घ्यायचं आहे, अशा तऱ्हेने आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तेल आहे, दोन पोळी तेल टाकलेलं आहे, आपल्याला कटाची आमटी करायला दाखवत तुम्हाला। त्यासाठी मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकते, लसूण टाकते, लाल तिखट टाकते, मालवणी मसाला, आणि कलर ह्याला काश्मीरी लाल टाकते, थोडस आपल्याला हिंग टाकायचंय, हिंग टाकलंय। नंतर हे बघा वाटण टाकायचं थोडं आपल्याला, वाटण असतं ना खोबरं कांदा आणि लसूण, त्याचं वाटर असतं घरात ते रेडी केलेलं, ते टाकायचं आपल्याला, मिक्स करायचं चांगला। मिक्स केल्यानंतर हे बघा, हे जो कट आहे म्हणजे आपण पाणी काढलेलं आहे ते आपल्याला घालायचं आहे, एकदम थिक कट आहे, जो आपण ह्याच्यामध्ये केलं कशा आपण कुकरमध्ये शिजवलं तर एवढा थिक कट येत नाही। हे बघा, मस्त थीक आलेला आहे, आणि चव पण छान लागते। हे बघा, आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, आणि 5 मिनिटं गॅस कट आहे, तो थीक नसेल तर थोडीशी डाळ वाटून टाकायची आहे। आपल्याला चिंच आणि गुळ टाकायचं, त्याचं पाणी टाकलं तरी चालेल, आणि थोडासा गुळ टाकला, हे का बारीक केलेला जो होता तोच मी गुळ टाकलेला आहे, आणि आपली कटाची आमटी रेडी झालेली आहे। तुम्ही यात डायरेक्ट असं केलं चालतं, किंवा पुरण करायचं यंत्रामध्ये तुम्ही बारीक केलं चालतं, किंवा हे पावभाजी मॅशर आहे त्यांनी तुम्ही असं बारीक केलं तरी चालतं। मी सगळं असं अशा तऱ्हेने मी बारीक करून घेतलेलं आहे पावभाजी मॅशरने, डायरेक्ट ह्यात केलं तरी चालतं। आता मी तापट ठेवलेलं आहे, आपण पहिले गुळ थोडा हे करून घेऊया, आणि हे सगळं जे पुरण आहे ते सगळं त्यात टाकूया, थोडस विरघळल्यावर आपण त्यात टाकणार आहोत। हे बघा, असं ढवळून
आपला गूळ विरघळत असतो, गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला ती मॅश केलेली चण्याची डाळ टाकली टाकायची आहे. हे बघा स्मॅश केलेलं टाकायचं, म्हणजे आपलं छान असं पुरण तयार होईल. आपलं पुरण तयार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही स्मॅशर आणि असं स्मॅश करायचं. हे बघा छान असं एकजीव झालेलं आहे आपलं पुरण, आणि घट्ट पण झालेलं आहे, म्हणजे आपलं पुरण रेडी आहे. आता आपण पुरणपोळ्या करायला सुरुवात करूया. हे बघा आपलं तोपर्यंत एक तास पुरण तयार होईस्तो आपलं चांगलं तयार आहे, आपलं मस्त तयार झालेलं आहे. हे बघा आता आपण पुरणपोळ्या तयार करायला सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आणि तेल टाकलेलं आणि मळून घेतलेलं चांगलं, आणि ते एक तास मुरत ठेवलेलं कपडा टाकून ठेवून आपल्याला लाटून घेतलेली आहे. एक ते तूप टाकलेलं आहे मी, आणि त्याच्यावरती आपल्याला पुरण ठेवायचं आहे. तुपाचा वापर केल्यावर छानच लागते. आपल्याला लाटून घ्यायची आहे आपली, आता आपल्याला शेकून घ्यायची आहे. हे बघा आपल्याला तूप लावून घ्यायचं वरण, मस्त वरती फुटते आपली ते पुरणपोळी. आपली मस्त पुरणपोळी तयार आहे. आता दुसरी पुरणपोळी तयार केलेली आहे, ती शेकून घ्यायची आहे. आपल्याला तूप लावायचं दुसऱ्या साईडने. मस्त झाली आहे आपली तूप, एवढा मस्त फुगलेली आहे आपल्याली, अशी आपली रेडी झालेली आहे फुगलेली. हे बघा पुरणपोळी आणि आपली कटाची आमटी रेडी आहे. ती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. बाय. हे बघा कटाची आमटी आणि पुरणपोळी तयार आहे मस्त.